गार्डनिंग विथ उषा मुखावर मध्ये आपलं स्वागत आहे. घराची अंतर्गत सजावट हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि आपण अंतर्गत सजावट जेव्हा जेव्हा करतो तेव्हा तिथे ह्या सजीव झाडांची रचना केली तर घर अतिशय आकर्षक दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि ही झाड कुठली अंतर्गत सजावटीसाठी त्यांची ओळख मी तुम्हाला आज करून देणार आहे. आणि त्यातल्या त्यात ही झाड आहे ती एअर प्युरिफायर आहे, म्हणजे हवा शुद्ध करणारी झाड आहे. या झाडांचा समावेश तुम्ही जरूर आपल्या घरात करा आणि घराचं सौंदर्य वृद्धिंगत करा. एक तर ही आपल्याला उपयोगी झाड आहे आणि घराचं सौंदर्य वाढवणारी आहे, त्यामुळे ही झाड घरात ठेवलेला आपल्याला दुहेरी फायदा मिळणार आहे. हे बघा, हे इंडोर पाम आहे, हे मिनिएचर पाम आहे, हे बघा सुंदर दिसणार प्लास्टिक प्लांट सारखी याची पानं आहे, म्हणजे असेच प्लास्टिकचे झाड तयार करतात. हे असं मिनिएचर पाम, हे एअर प्युरिफायर झाड आहे. त्यानंतर हे आहे इंडोर पाम, मिनिएचर हे मिनिएचर आहे, हे इंडोर पाम आहे. हे तुम्ही कुठल्याही आकाराच्या कुंडीत तुमच्या घराच्या कॉर्नरला थोडा जर सूर्यप्रकाश येत असेल घरात तर हे झाड छान दिसतं. एखाद्या छान कंटेनर मध्ये तुम्ही हे झाड ठेवा, घराचा एखादा कोपरा या इंडोर पामने सुशोभित करा. ही पीस लिली आहे, याला असा पांढरा एक फूल येतो, याला छान सुंदर फूल असतं पीस लिलीचं. ही पीस लिली आहे. त्यानंतर हे झाड आहे एक मनी प्लांट, नेहमी हिरवं आणि सुंदर दिसणारं मनी प्लांट. तुम्हाला पाहिजे त्या आकारात, पाहिजे त्या प्रकारात, हवं त्या कंटेनर मध्ये याची रचना करा. हे बघा, हे मनी प्लांट. त्यानंतर हे स्पायडर प्लांट बघा, असं सुंदर स्पायडर जर तुम्ही घरात ठेवलं तर घराचं सौंदर्य किती वाढेल, येणार नाही खूप छान आनंद मिळेल आणि तुमचा पण दिवस आनंदात जाईल. तर अशा ह्या पाच एअर प्युरिफायर प्लांट्सचा तुम्ही घरात समावेश करा. तुम्ही आनंदी राहा आणि येणाऱ्यांनाही आनंदी करा.